काय बातमी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी आता थांबणार आहे. SCCRTनं नवा आराखडा जाहीर केलाय. आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमता अधिष्ठित प्रश्नांवरती भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला आहे, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे. तर आगामी बोर्ड परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याच्या हालचाली पाहायला मिळतात. हरकती सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. दरम्यान नव्या आराखड्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कसा आहे हा नवा आराखडा? 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा पाठ्यक्रम. मानवी मूल्य, जीवन कौशल्य, नैतिकतेवर आधारित प्रशिक्षण दिलं जाणार. पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञाननिर्मिती करण्याचा उद्देश असेल. 3री ते 12वीपर्यंतच्या परीक्षा 2 सत्रात पार पडतील. परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवरती भर देण्यात येणार आहे. आगामी 10वी 12वीची परीक्षा 10 दिवस आधी होणार आहे.